शुक्रवारी आंदोलनाआधी शरद पवारांच्या घराची रेकी करण्यात आली होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। या संबंधीचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आणि त्या पोलीस फुटेज मध्ये घराची रेकी झाल्याचं स्पष्ट दिसतंय। पोलिसांकडून सर्व आंदोलक आरोपींचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत। ही रेकी केल्यानंतरच शरद पवारांच्या घराबाहेर एवढ्या आक्रमकपणे आंदोलन करण्यात आलेलं होतं। शुक्रवारी शरद पवारांच्या घरावरती एक खूप मोठा जमाव चाल करून गेला, पण हे आंदोलन होण्याआधी, हा हल्ला होण्याआधी त्या शरद पवारांच्या घराची संपूर्ण रेकी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। तसं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।